संत्रा पिकाचं उत्पादन घेण्याकरिता योग्य जमीनच नसल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितल्यानंतर शेतकऱ्याने त्याच शेत जमिनीवर 200 झाडांचं संगोपन करून 10 लाख रुपये उत्पन्न घेऊन युवा शेतकऱ्याने नागपूरच्या NRCच्या संशोधकांना चांगलीच चपराक लगावली आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव अर्डक येथील गजेंद्र गायके यांच्याकडे संत्र्याची 2 एकरमध्ये 200 झाडे आहेत. गजेंद्र हे झाडाची निगा अत्यंत योग्य पद्धतीने राखतात. खत फवारणी हे वेळोवेळी करतात, मात्र तरी सुद्धा झाडांना कीड लागणे, फळांना गळती लागणे, फळांचा आकार छोटा अशा विविध प्रकारच्या समस्या त्यांना या शेतात येत होत्या. त्यावेळी त्यांनी याची माहिती नागपूर येथील नॅशनल रिसर्च सेंटर येथील शास्त्रज्ञांना दिली. त्यानंतर NRCच्या संशोधकांनी या परिसरातील अनेक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या बगीच्यामध्ये जाऊन भेटी दिल्यात व झाडांची पाहणी केली. याच वेळी शिरसगाव अडक येथील गजेंद्र गायकी यांच्याकडे असलेल्या झाडांची पाहणी करिता हे शास्त्रज्ञ गायकी यांच्या बगीच्यात आले. तेव्हा शास्त्रज्ञांनी ही जमीन संत्रा पीक घेण्यायोग्य नसून संपूर्ण झाडे तोडण्याचा सल्ला दिला. त्यामुळे गायकी यांना धक्काच बसला, मात्र गजेंद्र गायकी यांनी खचून न जाता या झाडांची स्वतःच्या पद्धतीने नियोजन केले व आज याच संत्र्यांच्या झाडांवर 10 लाख रुपयाचे उत्पन्न मिळवले. तर हे 24 वर्षाचे म्हणजे झाडं झाले आहेत. नियोजन आता आमच्या पद्धतीने केलं, कारण इथं काही आम्हाला सल्ला द्यायला कोणी येत नाही. इकडून तिकडून एक वेळेस आम्ही बोलावले होते, ते NRCवाले आले होते, खूप गळण चालू होती. ते म्हटलं कशानं होऊन राहिली गळण, ते म्हणजे मग हे मारलं का ते मारलं का, म्हणजे जमिनीत काही टाकलं का, म्हटलं टाकलं बा. तर शेवटी हे म्हटलं त्यांनी की तुमची जमीनच संत्र्याच लायक नाही आहे. मग काय तर सगळं आता आम्हाला आमच्या पद्धतीनं मॅनेजमेंट करणं चालू आहे. सल्ला तर आम्हाला की पाहिजे तसा भेटून नाही राहिला कृषी विभागाचा. नाही, गळण झाली आहे, संत्रा ह्याच्यापेक्षा जास्त होते आणि गळण झाली आहे. ते तर आता कमी झाली असेल माझी थोडीफार, पण ते आता आम्ही म्हणजे स्वतःच औषध आण म्हणून मारले. खत 10-26-26 सुरुवातीलाच दिलं होतं पावसाळ्यात, त्याच्यानंतर पावसाळ्यापर्यंत खत नाही, नंतर मध्यंतरी एक वेळा युरिया दिला होता. कृषी विभागाची काही मदत म्हणजे त्याच्या काही होणत नाही राहिला, मदत घ्याव कशी. एक तर आपण बोलावलं त्यावेळेस ते येऊ शकत नाही, इकून तिकून आले तर तुमची जमीनच संत्र्याच्या लायक नाही, असं नाही तसं नाही असं म्हटल्यावर मग कोणाला तुम्ही बोला, मग तर तुम्हाला स्वतः काही ना काही करणं आलं. फवारणी आता बुरशीनाशक जास्त वापरले मी, एलियट, एंट्राकाल, तिकडे प्रोफायलर, नेटिओ याच्यासारखे पंगेसाइड आलटून पालटून मारत राहिलो. नागपूर येथील नॅशनल रिसर्च सेंटर येथील शास्त्रज्ञांना शासनाच्या वतीने 1 करोड रुपयांचे अनुदान मिळते, मात्र या संशोधकांनी संत्रा पिकाला गळती लागण्याचं साधे कारण आजपर्यंत शोधून काढले नाही. तर शेतकऱ्यांना धीर देण्याऐवजी त्यांचं खच्चीकरण करण्याचं काम हे संशोधक करीत आहे, त्यामुळे अशा शेतकऱ्यांजवळूनच या संशोधकांनी शिकायला पाहिजे असल्याचे मत इतर शेतकरी व्यक्त करीत आहेत. हे नागपूर NRC जे बसवलेली आहे, हे म्हणजे भारतातून जे युनिट आहे, 1 करोड रुपये अनुदान आहे यांना. यांना विदेश दौरे आहे, विदेशातून यांना काहीतरी नवीन आणण्यासाठी इथं शेतकऱ्यापर्यंत पोहोचवासाठी काहीतरी म्हणजे अनुदान खूप अनुदान देते. म्हणजे मी तर माझ्या भाषेत नेहमी म्हणत होतो का NRC हे पांढरा हत्ती आहे, ह्या पोचून राहिले सरकार. इथं आल्यानंतर त्यांनी एकच सांगितलं का तुमची जमीन ही संत्राची नाही, तुम्ही याच्यात संत्रच लावू नये. म्हणजे सरळ सरळ तोडण्याचीच भाषा वापरल्यासारखी होतं का बाबा, तिथं झाडं तोडण्याचीच भाषा होती त्यांची. मी तर समजतो का ह्या शेतकऱ्याचं चॅलेंज आहे NRCला, का जे 1 करोड रुपये जर अनुदान घेऊन जर त्यांना जमत नसन आणि एक सामान्य शेतकरी जो शेतात राबून दिवसभर स्वतःच प्रॅक्टिकल करून आज 216 झाडाचे 10,01,000 घेते, तर नागपूर NRCनं याच्यातून काहीतरी शिकायला पाहिजे, शेतकऱ्यापर्यंत पोचायला पाहिजे. शासनाचं जे अनुदान आहे, शासना अनुदान म्हणजे आम्ही अनुदान नाही पाहिजे, आम्हाला पैशाच्या रूपात नाही पाहिजे. तुमचं अनुदान ज्ञानरूपी अनुदान पाहिजे आम्हाला, पण तुम्ही देतच नाही आहेत. लदानिया साहेब खुद आले होते, लदानिया साहेबांनी खुद सांगितलं होतं तिथं का तुमची जमीन नाही आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी तिथून तिसऱ्या वर्षी जेव्हा आले तर मी तर माझ्या बगीच्यातून अक्षरशः हाकलून दिले होते, कारण का त्यांच्यापासून आपल्याला काही शेतकऱ्याला फायदाच नाही, तर बोलावण्यात अर्थच नाही आहे काही. तर त्याच्यासाठी जर शासनाने याच्यावर जर लक्ष दिलं त्यांच्याकडे आणि हे शेतकऱ्यापर्यंत अशा शेतकऱ्यांना उत्तेजून त्यांच्यासमोर ठुलं का चॅलेंज आहे शेतकऱ्याचं. एक जो बगीचा तोडा रुपये होता आज तो 10 लाख, म्हणजे एकच वर्ष नाही आहे दरसाला आहे, मागच्या वर्षी 9 लाखाला विकला त्यांनी 200 झाडं. एक चॅलेंज आहे त्यांना. गजेंद्र गायकी यांनी आपल्या बागेत स्वतःच संशोधन करीत संत्र्यांची बॅग फुलकवली असून 200 झाडावर 10 लाख रुपये निव्वळ नफा त्यांनी आज घेतला आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही या बगीचाला भेट देऊन शेतकऱ्यांचे मनोबल वाढवले व बागेची पाहणी केली, तर परिसरातील इतर शेतकरीही सध्या गजेंद्र गायकी यांच्या बागेला भेट देत आहेत. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.